नमस्कार, मी विशाल परदेशी. पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घडामोड आपल्याकरता. शाहरुखच्या सिनेमाचं टायटल डंकी असं आहे आणि या सिनेमाचं नाव ऐकल्यावर शाहरुख देखील हैराण झाला होता. प्रेक्षकांप्रमाणे शाहरुखला देखील प्रश्न पडला होता की डंकी म्हणजे गाढवच का, म्हणजे खरं तर डॉंकी असं या सिनेमाचं नाव नसून डंकी असं आहे. डंकी हा जो सिनेमा आहे हा गाढवावर आधारित नसून डंकी फ्लाईटवर आधारित आहे. एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासी जेव्हा अनधिकृतरित्या जातात तेव्हा त्याला डंकी फ्लाईट असं म्हटलं जातं. जगभरात परदेशात जाण्यासाठी काही लोक बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करतात. एका व्हिडिओत चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी सांगतात की ते एकदा पंजाबमधील जालंधरला गेले होते आणि त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या घराच्या छतावर विमानांच्या आणि परदेशी वारशांच्या मूर्ती दिसल्या आणि ते पाहिल्यानंतर त्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी या संदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना समजलं की जालंधरमधील ज्यांच्या घरातील व्यक्ती विदेशात जातात ते त्यांच्या अभिमानासाठी असं विमान घराच्या छतावर तयार करतात. शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांचा डंकी हा सिनेमा नाट्यमय आहे. एका पंजाबी मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. पंजाबी मुलगा लंडनला जाण्यासाठी डंकी फ्लाईटने जातो. या प्रवासादरम्यान त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या चित्रपटाचं कथानक, या कथानकात हार्डी म्हणजेच शाहरुखच्या पात्राभोवती हे कथानक फिरतं आणि याचे चार मित्र अर्थात मन्नू म्हणजेच तापसी पन्नू, सुखी म्हणजेच विकी कौशल, बघू म्हणजेच विक्रम कोचर आणि बाली म्हणजेच अनिल ग्रोवर यांना लंडनला जायचं असतं. अशावेळी हार्डी प्रयत्न करतो की त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. डंकीमध्ये शाहरुख आणि तापसीची जोडी दाखवण्यात आली आहे. आता हार्डीला त्याच्या गर्लफ्रेंडला लंडनला पाठवायचं असून त्याच्यापुढे हे काम कसं करायचं असा प्रश्न आहे आणि ही कहाणी अत्यंत मजेशीर पद्धतीने या चित्रपटातनं मांडण्यात आली आहे.